फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हॅलो हॅलो, कोण? सुनीताबाई का? वाटलं का म्हणजे फोन रिंग म्हणून लक्षात आलं की तुमचाच फोन आहे. सुनीत रिंग, सुनीत रिंग. काय म्हणता सुनीताबाई? हा आहे ना, येते ना, येते येते ती. तुम्ही बरेच दिवस देवळात आला नाही. मी नेहमी जातो 7 वाजता, करेक्ट. तुम्ही पण येत जा ना देवळात, प्लीज. हा येते ती. ती 1 मिनिट हा. सुनीताचा फोन आहे ना? हो, माझ्यासाठी केलं. हो, काय बोलताय तिच्याशी? गुलू गुलू. मी कुठे काय गुलू गुलू बोलतोय, तीच काहीतरी गुलू गुलू बोलते. तिचा नवरा कमिशनर आहे बरं का? हो, काय कळलं ना? हा, मी आधी नाही का सांगायचं? घे सुनीत रिंग, सुनीतांचा फोन. हॅलो, काय ग? काय काय सांगतेस काय? बरं बरं बरं. हो हो हो, थँक्यू. आशू, आशू लवकर ये. अगं मला सांग ना काय ते. मी गप्पा बसाव. ऐश, काय ग, काय ऐश लवकर. अगं आता सुनीताचा फोन आला होता. तुला माहिती का, स्टेट लेवलवर रेसिपीची कॉम्पिटिशन होणार आहे आणि आमच्या मंडळातर्फे माझी निवड झालीये. काय वेळ लागलाय त्यांना? वेळ लागेल तुझी रेसिपी वाचून त्यांना. म्हणजे तू एक्झॅक्टली काय करणार आहेस? अगं काय करणार म्हणजे काय, मी अशी मस्त पैकी एक आगळी वेगळी डिश करणार आणि बक्षीस मिळवणार. अग, तुझा खाण्यापलीकडे कशाशी काय संबंध आहे का? मी काय बोलून बसलोय. एक मिनिट, जीभ का झाली नाही माझी? तिचंच मला डिवचू नका. आणि मला कल्पना आहे या गोष्टीची, पण तरी सुद्धा मी जर या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला तर मला पूर्ण खात्री आहे की मी बक्षीस मिळवणारच. कसं काय पण? कसं काय? ही काय विचारते? हिलाच माहिती नाही कसं काय. तू माहिती आहे ना हिला? माहिती आहे मला. म्हणजे काय? हुशार आहे का? अगं हॉटेल सारखं जेवण बनवतो तो असताना काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? कुठे काय काय? काय रडून रडून काय झालं, काय झालं हे बघ ना. जी मुलगी परक्या वातावरणातही विरघळून जाते तीच गुणी मुलगी म्हणून नावाजली जाते. काय गेले 8 दिवस तुम्हासारखी अशी रडकी गाणी रडके सिनेमे का दाखवतीयस? गेले 8 दिवस हे बघून सुद्धा तुझ्यात काही फरक पडला नाहीये. तुला काय म्हणायचं? हे बघून मी जसं तुझ्यासारखं असं वेळेसर रडायचं काय झालं? आपल्या घरात काही रंगच नाहीये, काही आवाजच नाहीये, शांत आहे, काही सुखच नाहीये. अशी तुरु तुरु धावणारी बोबडी मुलं नाहीयेत. खरंय खरंय खरंय, म्हणून तुझं खरंय ग. पण मी तरी काय करू, शकुंतला गेली, सगळं संपलं या घरातलं. दादा तुला स्वतःच पलीकडे काही दिसत नाही का रे? नाही, काय काय झालं? मामा मामा म्हणणारी अशी तुरु तुरु मुलं नाही चालणार तुला. मामा मामा म्हणणारी? अच्छा अच्छा, म्हणजे मग तू मला मामा बनवायचा प्रयत्न करतेस? आपण तर इतके लगेच कसं शक्य आहे? त्यासाठी तुझं लग्न व्हायला पाहिजे, मग आणखीन काही दिवस जायला पाहिजे, काही महिने जायला. त्यासाठी सगळ्यात आधी तू काही प्रयत्न केला पाहिजेस. मला काय वाटतं माहितीये की या रेसिपी कॉम्पिटिशन मध्ये ना मी पुरणपोळीच नक्की करते. काय बोलतेस गे तू? अगं लग्नानंतर एकदा हिने पुरणपोळी केली होती तर मी द्रोणात पुरण घालून प्यायलो होतो. काय बोलून गेलोय मी, माझी जीभ खाली झडली. पण मी असं ठरवलंय की ह्या वेळेला ना मी पुशाकडून पुरण करून घेते. फारच हुशार आहेस, फारच हुशार आहे. पण मग झुणका भाकर का नाही? काय गे, झुणका भाकर मध्ये काय स्पेशल आहे? एक एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही जरा माझं ऐकाल का? मी काय म्हणतो, हे जे परीक्षक या कॉम्पिटिशन साठी बोलवलेत ना, ते नागपूरवरून बोलवलेत, तर आपण नागपूरकरांची स्पेशल डिश वडा भात बनवला तर म्हणजे पटकन तुला बक्षीस मिळेल. सो सिम्पल. काय बोलून गेलोय मी, माझी जीभ काय झडली. ठीक आहे, मग वडा भात
नक्की वडा भात नक्की नक्की वडा भात नक्की वडा भात वडा नाही अहो काय काय मुंबईतले कुठले हॉटेल मध्ये मिळत नाही वडा भात कुठल्या हॉटेल मध्ये मिळत नाही कुठल्या हॉटेल मध्ये मिळत नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय कुठल्या हॉटेल मध्ये मिळत नाही म्हणजे काय ते सांगतो काय मुंबईतल्या कुठल्याही हॉटेल मध्ये वडा भात मिळत नसल्यामुळे मी तुम्हाला त्यातला फरक कसा देखा दाखवणार की हा हॉटेल मधला वडा भात आणि हा मी केलेला वडा भात म्हणून म्हटलं की कुठल्याही हॉटेल मध्ये मिळत नाही आला लक्षात आता खाली बसा हा व्हेरी गुड व्हेरी गुड मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं तसा मी खूप महत्वाचा आहेच म्हणून मी सांगते उषा मॉम्सनी ना एका कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय अरे वा हा आणि तिच्या वतीने तुला रेसिपी पाठवायची काय काय अहो काय देत हे जमणार नाही हो काय असं करतो नाही नेमके काय तुम्ही मला इकडे कुक म्हणून पैसे देता ना आता मी काय माझ्या रेसिपी अशा वाटू का कोचिंग क्लासेस सारख्या जमणार नाही मला उषा असं काय करतोस मी तुला त्याचे वेगळे पैसे देईन ना पैशांचा रूपात कोणाला दाखवता हा कोणाला दाखवता पैशांचा रूपात मी काय इकडे पैशांसाठी काम करतो नाही करत मग मी तर हिच्या आई वडिलांसाठी म्हणून मी इकडे काम करतो अहो हे पटकन बोलत जाऊ प्राण कंठशी येतो माझ्या हिच्या आई वडिलांसाठी म्हणून मी इकडे काम करतो त्यामुळे कितीही पैसे वाढून दिले तरी हे माझ्या तत्वात बसत नाही असं काय करतो श्री आमच्या मंडळातर्फे जर मी भाग नाही घेतला तर मंडळाचं नाक नाही का कापलं जाणार हो नाक काय रे तुमच्या मंडळाला नाक आहे तरी प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये खूप असतं येते जमणार नाही म्हणजे नाही जमणार नाही जमणार प्लीज ना पुषा पुषा कर ना पुषा दे ना रेसिपी पुषा जमेल ना जमणार जमणार म्हणजे जमणार जमवत लागेल नाही जमलं तर आपलं कसं जमणार कसं जमणार म्हणून म्हणतो की आपल्याला जमवत लागेल जमणार जमणार रेसिपी मिळणार मिळणार पण मला सांगा वडा भातच कशासाठी हवाय वडा भात कशासाठी माहिती कशासाठी ते जे परीक्षक येणार आहेत की नाही कुठले परीक्षक येणार आहेत ते रेसिपी कॉम्पिटिशन साठी कुठली कॉम्पिटिशन असं काय करता मी ज्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय ती काय ती रेसिपी कॉम्पिटिशन ते नागपूरवरून परीक्षक येणार आहेत तर नागपूरवरून नागपूरची स्पेशल डिश बनवायची वडा भात अच्छा म्हणून बनवायचं का वडा भात मग बिलकुल वडा भात बनवू नका कारण नागपूरमध्ये लोकांना कळणार की हा वडा भात तिथल्या वडा भात सारखा बनवलेला नाहीये म्हणजे ह्याला बक्षीस मिळणार नाही का करेक्ट काहीतरी वाटत काय बोलून बसलो मी माझी जीभ खाण्याची वडा भात काहीतरी बोलत असणार तुला माहितीये पुषा मी मॉमला सजेशन दिलेलं आहे की झुणका भाकर बनवायला हा झुणका भाकर चालेल कारण झुणका भाकर स्वस्त आणि कुठेही मिळते ठीक आहे कुठे मिळते म्हणजे कुठे मिळते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणजे तुम्ही झुणका भाकर कुठून आणणार ऐका ऐका कुठेही उपलब्ध म्हणजे काय की महाराष्ट्रातल्या कुठच्याही भागामध्ये कुठच्याही राज्यामध्ये झुणका भाकर बनते त्या परीक्षकांना कळणार नाही की कुठच्या भागात आणि कुठच्या राज्यात आणलेली आहे त्यामुळे त्यांना बक्षीस द्यायला द्यावंच लागेल ना आले लक्षात आता खाली बसा बसू ना खाली हा मजर आता वर बसा नीट बसतो चला बसू ठरलं झुणका भाकर नक्की येस झुणका भाकर कशासाठी मामा लय भूक लागली हाटला जाऊयाच ना आता दळायच बघ बनी माणसाला सांगायला पाहिजे की बाबा र थांब ना जरा इकडे इकडे तिकडे बघायचं नाही गमान चालायचं मी काय म्हणते त्याला ए बाबा ए बाबा करते तू त्या माणसाला नको का विचारायला काय विचारायला नको चल तुला काय माहित नाही इथं काय आपण उगा चालो बाई शी बाई इकडे खाली नाही ठेवायचं रस्ता खराब असते मी पकडते पकडते चल 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 मी काय म्हणते कुठं आलोय आपण बाई काय काय करतो वेड आणि आता आले घर बघ बस 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 मला कळ ना प्रत्येक खेपला नवीन बिल्डिंग कस काय होत इथं मामा हा ये मनी मावशीचं घर असेल कशाला नाही नाही ते नसल ग का नसल नसल मला असं वाटत आपण कशावर नसल अग नसल मागच्या खेप्याला मी आलतो ना आता असं काही दिसलं नाही बघ मला या काय म्हणते आपण तिकडे जाऊन विचार नाही बाबा रे हे घर कुणाचं बस मारतील ना ते असं विचारायचं ना डायरेक्ट मोठी मोठी म्हणत होती तू मी एकटी जाते मुंबईला एकटी जाते मुंबईला मध्ये मासीकडे बंबई म्हणजे काय असं तसं वाटलंय का तुला येडे बंबई मध्ये बाल्या भल्यांची वाट लागते आता माझं बघ ना इतक्या खेपेला मी इथे येऊन गेलो पण मला अजून घर सापडत ना तिचं बाबा तुला आपल्या घरच तरी घर कुठं सापडत असच ना असं त्या पोराला विचारायचं का ग ए बाबा हे
मारील ना त्यो मारील ना त्यो मारील होय हां बर बाप शांत बसायचं ए मामा काय मामा काय त्यो किती देखण आयला ए मामा त्याला माझ्याबद्दल विचारणार विचारणार बाळा बाळा नमस् काय विचारायचं त्याच्या अरे म्हणजे त्याला विचार ना तू काय करतो तू ऑफिसला कुठे कुठे जातो तुझं लग्न झालं आहे का येड्यावानी करायचं नाही तुला तिथून निघताना सांगितलंय मी येड्यावानी असं करायचं नाही ट्रेन मध्ये पण दोनदा असं तू मुलांना विचारलंय माझ्याशी लग्न करतो का माझ्याशी लग्न करतो का येडी आहेस का तू असं रस्त्याच्या माणसाला कोणी विचारत का येडी लग्नाबद्दल विचारत कोणी नाही अजिबात नाही विचारणार गप बसायचं गप बसायचं आता मी बघ कसा अक्कल हुशार त्याला विचारतो मामा तुझी अक्कल हुशार तुला तू गप नाही म्हणला मला गपस चल चल ये मामा ये मामा थांब मी आलो विचार ना विचार 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 ये मामा गपस असं येड्यावानी करत जाऊ नको भाऊ ओ भाऊ मामा भाऊ काय म्हणलास झाला गबस येड्या निकलत जाऊ नको भाऊ इकडे 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 मी नाही मला तसलं काही घ्यायचं नाही त्यांचा काहीतरी गोंधळ झाला एकाला आलाय आम्ही हे म्हणजे आम्हाला ते शोधायचं होतं आपलं हे पता त्या मनीचं घर म्हणजे मनरंबाईचं घर माहित आहे तुम्हाला का तुम्ही पेईंग गेस्ट म्हणून राहायला आलाय बोलतोय ना मी बस नाही गेस्ट बिस्ट नको आहे आम्हाला कोणी म्हणजे मनी आहे ना म्हणजे मनरंबाई माझी बहीण आहे मी तिचा भाऊ मनोहर अच्छा अच्छा मन्या नाही मनोहर नाव आहे माझं तेच ते नमस्कार भाऊ तुम्ही मनोहर मामा नमस्कार मामा नमस्कार मामी बोलतोय ना मी नाही मामी नाही तुमचा काहीतरी गोंधळ झालेला आहे मामी गावाकडे आहे ही आमची ठमी आहे आणि ती मनी मावशी आहे ना बस ते बोलतायत ना व हा बोला तुम्ही नाही बोलायचं म्हणजे आम्हाला ऍड्रेस शोधायचा होता त्यांचा त्यांच्या घरी जायचं होत मनोरमा बाईंचा सोपा आहे एकदम कस काय हे बघा इथनं राईटला जा पुन्हा राईटला जा पुन्हा एक राईट मारा पुन्हा एक राईटला जा मग तुम्ही इथे याल राईट म्हणजे मुंबई सगळे राईट आहे म्हणा की एकदम राईट मग तुम्हाला समोर जे घर दिसेल तेच तुमच्या मनी माऊचं आय मीन मनी मावशीचं घर लई मदत झाली तुमची भाऊ हा नमस्कार हा नमस्कार येड्यावानी करत जाऊ नको हा त्याने काय सांगितलं लक्षात आलं तुझ्या पत्ता तुझ्या नाही आला मामा लक्ष लय भिरवलं ना ग मला अरे सोपा कस इथून लाईटला जायचं इथून मग पहिला राईट घ्यायचा मग दुसरा राईट पण घ्यायचा आणि मग तिसऱ्या राईटला आणखीन एक राईट घ्यायचा मुंबईत आली आल्या राईट झाली तू चल बाळा एक मिनिट इकडे बघ मी काय म्हणतो अशु या कॉम्पिटिशन मध्ये तुझ्या मम्मीच्या झुणका भाकरचे 3:13 वाजले असणार म्हणून नर्वस होऊन ती कुठल्या तरी कोपऱ्यात डोकं धरून बसली असणार अजिबात नाही मॉम आता येतच असेल तू काय बोलतो उषा मी असं बोलतो की असं होणं शक्य नाही कारण एका छान स्पेशल हॉटेल मधून आणली होती ती झुणका भाकर स्पेशल हॉटेल मधून आणली होती म्हणजे स्पेशल हॉटेल मधून आणली होती म्हणजे तुला म्हणायचं ऐका एका छान स्पेशल हॉटेल सारखी बनवली होती ती झुणका भाकर खाली उतरा तुमची काय नाही का भोके तो नुसती काही प्रॉब्लेम तपासून घेतो मी पुढच्या वेळी आणि तसं होणार नाही त्यांना उशीर होतोय याचं कारण असं आहे की त्यांना पहिला नंबर मिळाल्यानंतर बक्षीस समारंभ झाल्यानंतर असे चॅनलचे कॅमेरे सरसावले असतील त्यांचे सतत इंटरव्ह्यू घेत असतील म्हणून त्यांना यायला उशीर होत असेल त्यामुळे तर त्या येतील तेव्हा येतील तोपर्यंत मी निघतो बघ बघ बघ
तुझी मम्मी शिव्या घालू नये म्हणून कसं सटकतोय बघ. काही नाही काय होणार बघ. मी म्हणलं ना आता कॉम्पिटिशन मध्ये झुणका भाकरचे 3-13 असेल म्हणून पहिला नंबर मिळालाय माझ्या झुणका भाकरला. मी म्हटलं ना आता कॉम्पिटिशन मध्ये पहिला नंबर मिळेल म्हणून. माणूस आहे हा. काय बोलून बसलो मी. माझी जीभ पण चढत आहे. आणि कुशा हे सगळं तुझ्यामुळे. काय बोलताय तुम्ही. अरे असे चॅनल वाले सगळे माझे इंटरव्ह्यू घेत होते आणि प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी काय सांगितलं माहितीये. काय. या सगळ्याचं श्रेय माझ्या कुकला म्हणजे तुला. अरे थँक्यू थँक्यू व्हेरी मच. एक अरे हॅलो. यस काय रिअली. नक्की नक्की मी सांगते थँक्यू. काय झालं ना मॉम तुला माहितीये पुषा आहे ना पुषा त्याला 5-star हॉटेल मध्ये चीफ शेफ ची नोकरी लागली आहे 50,000 हा कुठे गेला पुषा. दगडाचं बिस्किट आहे का ते खा ना गुमान. खाऊ दे ना गुमान मला. ए काय झालं रे. चहा घ्या. चहा केला बरं झालं मावा. चहाची लय आठवत होती. खाऊन घ्या आता किती खायचंय ते. अंगापासून खायला खायला करते. झुकून गेला नाही तुझ्या. तर खायला झालं बघ. अगर रायट 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 करता करता 3 चक्रा मारल्या तुझ्या घराच्या तवा कुठं तुझं घर सापडलं. अरे पुष्यानं सांगितलं म्हणून ना मूर्खच आहे ती. नाही 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 मुंबई काय आपल्या डोक्यात बसत नाही बघ. अगं इथं 1760 नावाची 1760 स्टेशन आहे. गावाकडनं निघायचं मुंबईला जातो म्हणून आणि इकडे इटीला उतरायचं तर चिंचपोकळी म्हणू नको दादर म्हणू नको पार्ल म्हणू नको आणि ते तुझं माई म्हणू नको. अरे काय आपलं गावच येईल ना. गावाकडं कसं टेंभुर्ना खुर्द म्हणलं का टेंभुर्ना खुर्दच. बरं बरं ते समजत राहू द्या. मला सांग एकदम अचानक मुंबईला येणं कसं काय केलंस आणि ते बी ठमीला घेऊन. म्हणे आपली मिनू म्हणत होती ते खरं झालं. म्हणजे म्हणजे ही ठमी पण तुझ्यावर जाणार बघ. ते कसं काय. कसं काय म्हणजे आता ती पण मुंबईलाच राहणार की. मावशी मला की नाही तर लग्नासाठी मुलगा बघायला आणलाय. बस बोलतोय ना मी. अरे का तिच्या माग लागलाय. ही पोरगी म्हणजे लई मूर्खच आहे बघ म्हणे. बर बर म्हणजे हिच्यासाठी नवरा शोधायला इथं घेऊन आलायस होय तिला. आता तस समजाव तर. म्हणजे गावाकडे काही पोर नाही तो हिच्यासाठी. आता गावाकडे ढेर पोर आहेत ग. पण कसं आहे का आपला प्रॉब्लेम आहे म्हणजे गोंधळ झालेला आहे. प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम काय म्हणजे. ये कारण ते बाहेर जा ग. चल बाहेर जा. नाही जाणार तिथंच बसणार मी. मला सगळं माहितीये ना. आणि मी सांगते तुला मावशी. अगं माझ्या पत्रिकेत की नाही. अरे सारखा सारखा ओरडतोयस काय तिला. गप काय ते सांग लवकर. कसं आहे म्हणे त्या गावाकडं कोणी पत्रिका बघितल्या बगर लग्न करत का. होय ते बी खरंच आहे. आणि हिच्या पत्रिकेत असं लिहिलेलं आहे. काय. का जो कोणी हिच्याशी लग्न करल त्यो वर्षभराच्या आतच रामनाम सत्य म्हणजे मरल असतो. काय सांगतोस काय. हे मामा एवढाच काय सांगतो. पुढलं सांग की. आता आणि पुढलं काय बाबा. आता बोलली ना तू. चुकलं. अंगूर अंगूर नाही शेत फेकून मारा कधी. घबरा की तू. म्हणजे पुढलं म्हणजे चांगलंच आहे वाईट नाही. म्हणजे कसं आहे का ही विधवा झाली. विधवा झाली रे झाली का ही करोडपती झाली समजून घे. अरे काय सांगतेस काय. हा म्हणजे भरपूर भरपूर धन दौलत म्हणू नको जड जवाहरात म्हणू नको काय काय सगळं सगळं भेटल हिला. अरे मग समज झाकच आहे की. बरं केलंस तू इथं घेऊन आला असतीला ते. आता हिच्यासाठी पोर कशी चुटकी सारखी शोधती ती बघ मी. हा मग आता तुझ्यावर खात्री होती म्हणून तिला आणून तुझ्याकडं. मावशी
मावशी ग काय ग मावशी मला की नाही मागाच तो कोण ग आय ग म्हणे त्यो म्हणजे आता त्यो एक पोरगा भेटला बाहेर त्याने का तुझा ऍड्रेस सांगितला त्यो आता त्यो हिच्या मनात भरला काय अडपट असे पोरगी म्हणजे पशा आ त्यो पशा कठाशा कोण त्यो नाही नाही त्याच्या संग नाही जमायचं का ग नाही जमायचं त्याच्या संग नाही म्हणजे एका वर्षात बापन पोरग लग्नाच्या घोड्यावर नाही नाही जमायचं ते